नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आहे तो आहे एक्सेल मध्ये व्ही लुकअप, वाक्य जोडणे, आणि त्याच अनुषंगाने मी एक जीपीएफची जी सीट केलेली आहे का ज्यामध्ये डिटेल्स कसे टाकायचे आणि कार्यालयीन टिप्पणी आणि सर्व तयार होईल, तर या अनुषंगाने मी एक जीपीएफचं पण सांगतो आणि त्याचप्रमाणे एक्सेलचं बरीचशी माहिती. हे जर शीट आपल्या लक्षात आली तर बरेचसे कन्सेप्ट आपले क्लिअर होऊन जाईल आणि त्याप्रमाणे जर आपण काम केलं तर आपल्याला एक्सेलमध्ये म्हणजे बऱ्याचपैकी काम चांगल्या प्रकारे करता येईल. तर या अनुषंगाने आपण एक्सेलचं सांगू. एक्सेलला इथे जर क्लिक केल्यानंतर एक्सेलमध्ये आतापर्यंत जे आपण सीट टाकलेले आहे, समजा हे हाऊ टू वर्क एक्सेलचा मायक्रो कसा करायचा दिलेला होता, या ठिकाणी आपण व्हीलुकअप कसं करायचं होतं आणि इथे पूर्ण माहिती दिली होती एक्सेलबद्दल थोडीफार. आता या अनुषंगाने काय करू का व्हीलुकअप आणि सर्व रिपीट होईल परंतु पूर्ण याच्याप्रमाणे कसं करायचं याबद्दल मी आपल्याला हे सांगतो. आता एक्सेलची सीट ओपन करतो माझी. आता बघा इथे काय केलंय, एक हा फॉर्म तयार केलेला आहे. म्हणजे ह्या फॉर्म्समध्ये आवक क्रमांक, अर्ज केव्हा आला, नाव वगैरे याच्याप्रमाणे आपण कॉलम केले. म्हणजे आपण असं कॉलम करून घ्यायचे. ह्या कॉलम केल्यानंतर एकदा आपल्याला हे टाईप करून घ्यायचं जेवढं करायचं आहे तेवढं, त्याच्या अनुषंगाने कसं होते. तर आता अर्जाचा आवक क्रमांक आणि दिनांक या ठिकाणी आपण मॅन्युअली टाकायचं असते, दिनांक टाकायचा आहे. आता अर्जदाराचे नाव, आता इथे नाव आपल्याला इथे टाकायचं नाही, फॉर्म्युल्यामधून टाकायचं आहे. कारण की हे जे कलर दिलेलं आहे कलर मधलंच वापरायचं आहे, म्हणजे तिथं सिलेक्ट करायचं आहे बाकी नाही. तर आता या ठिकाणी कसं केलेलं आहे आपण का, या ठिकाणी आपण नंबर टाकलेला आहे. म्हणजे आता इथे आपण दिलेला आहे कृपया लिस्टमधील अनुक्रमांक टाकावा. आता लिस्टमधील म्हणजे काय होते का, आपण जे काही याला येण्याकरता काय म्हटलं, सीट 3 मध्ये आपण C14 ते 21 पर्यंत डाटा टाकलेला. हा सीट ह्या ठिकाणाहून इथून ते पूर्ण सर्वांचं जेवढं आपल्याकडे डिटेल्स वगैरे असेल त्याच्याप्रमाणे आपण काय केलं, यांचे 15 कॉलम तयार केले. म्हणजे हे 15 कॉलम मधला कोणत्या कॉलमची आपल्याला माहिती, हे माहिती जर अपडेट केली आपण तर कोणत्या कॉलमची काय माहिती उचलायची, काय करायचं, हे सर्व या ठिकाणून आपल्याला सर्व येऊन जाईल. याप्रमाणे सर्व होऊन जाईल. आणि इथे आपण नियम टाकलेले आहे, तर हे नियम इथून एका ठिकाणी टाकून दिले आहे. म्हणजे हे मास्टर शीटमध्ये आपण सर्व डाटा कर्मचाऱ्यांचा भरलेला आहे. आणि याप्रमाणे आपण आता या ठिकाणी आलो. तर आता 10 नंबरचं जे असेल तर ते नाव केल्याबरोबर नाव आलं. आता इथं आपण 12 नंबर केलं तर बघा जे असेल 12 नंबरवाल्याचं आलं. 14 केलं तर हे 14 नाव नंबर आला. म्हणजे याप्रमाणे तुम्ही ज्यांचं नंबर फक्त तुम्हाला एकदा पाहायचं आहे आपल्याला ह्या लिस्टमध्ये कोणाचं घ्यायचं आहे, तर आता ज्या व्यक्तीचं आपल्याला पाहिजे असेल त्या व्यक्तीचं पाहिजे आपल्याला 8 नंबर घेतलं, बरोबर आहे, तर 8 नंबर येईल. आता आपण 10 नंबर घेतलं ते 10 नंबरचे, आणि हे पूर्ण डिटेल्स येतात. आता या मागच्या व्हीलोकमध्ये आपण सांगितलं होतं फॉर्म्युला कसा येते, तर हा पहिला कॉलम, दुसरा कॉलम, 3, 4, 5, 6 याच्याप्रमाणे येते. म्हणजे आता हा बघा हा जो फॉर्म्युला आलेला आहे, आता या ठिकाणी फॉर्म्युला दाखवतो आपल्याला व्हीलोकप मधलेला आहे. F2 व्हॅल्यू म्हणजे याच्यामध्ये आपण हे 10-11 टाकवतो ही व्हॅल्यू आली. आणि C3 मध्ये काय केलं, C14 ते R21 पर्यंत रेंज दिले. आणि याच्यातला आपल्याला दुसरा कॉलम पाहायचा आहे. दुसरा कॉलम म्हणजे फक्त कर्मचाऱ्याचं नाव, इथलं एवढं घेतलं. आता त्याच्याच नंतर हाच फॉर्म्युला आहे, फक्त या ठिकाणी काय केलेलं आहे आपण तोच डाटा घेतलेला आहे, 10 नंबरवरच घेतलेला आहे, फक्त तिसऱ्या नंबरचा कॉलम. तर आपण तिसऱ्या नंबरचा पद नाम केलेला आहे. आता चौथ्या नंबरचा आहे मूळ वेतन आणि ग्रेड वेतन किती आहे, तर याच्याप्रमाणे आपण ते सीट अपडेट केली का येईल. याच्यानंतर झालेली सेवा म्हणजे 14व्या कॉलम मध्ये झालेली सेवा आपण घेतलेली आहे. बघा या ठिकाणी हा 14 नंबरचा हा जो कॉलम आहे याच्यात दिलेली आहे सेवा किती झाली, ते फॉर्म्युला लावलाय. हा फॉर्म्युला पण आपल्याला सांगेल का बा हा कसं काढायचं, इथे काही मॅन्युअली नाही आहे, सर्व फॉर्म्युल्यानेच काढलेला आहे. तर हे मी आपल्याला सांगतोच पुढे चालून, जसा वेळ मिळेल तसा. तर हे फॉर्म्युले कसे लावायचे, म्हणजे आपण जर तारीख टाकली तर तारीख टाकल्याबरोबर हे पूर्ण कॅल्क्युलेट करते किती दिवस झाले, वर्ष झाले, महिने, सर्व. आणि याच्यासाठीच मी आधीच्या याच्यात सांगितलं, तुम्ही डॅश वापरा किंवा ऑब्लिक वापरा परंतु डॉट नको वापरू. त्याप्रमाणे बघा हे कॅल्क्युलेशन यांनी पूर्ण केलेलं आहे. म्हणजे 98ला सेवेत रुजू झाले असेल आणि आजच्या तारखेला किती आहे, तर हे यांनी फॉर्म्युल्याप्रमाणे काढलेलं आहे. हे फॉर्म्युले मी आपल्याला सांगेल. याप्रमाणे आपण आलो परत
इन्फॉर्मेशन मध्ये, त्यानंतर जीपीएफ नंबर वर येईल. म्हणजे बघा, तुम्ही फक्त आता एकदा जर फॉर्म्युला केला आणि एकदा तुम्ही तुमच्या कार्यालयाची माहिती जर ठेवली तर किती सोपं आहे. फक्त तुम्हाला 10 नंबर टाकल्यावर तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 ह्या एवढ्या सर्व गोष्टी आलेल्या आहे. आता मागणी केलेली रक्कम समजा आपण टाकली तर 1,11,111 एवढी आपण डिमांड केली. आता मागणीचे कारण काय आहे, तर इथे नियम सर्व टाकून ठेवलेले आहे. तर नियम टाकल्या म्हणजे आता हे मी जीपीएफ बद्दल नाही सांगत, मी एक्सेलच सांगतो आपल्याला, पण जीपीएफच्या स्वरूपात सांगत आहोत. आता या ठिकाणी आपण जे तुम्हाला तिथे नियम सांगितलेले आहे, हे नियम याच्याप्रमाणे पत्नीचे आजारपण, हे मुलाचे सेवानिवृत्ती, घर अग्रिम, जे काही असेल समजा बरोबर जे असेल ते आपण ऍड करू. म्हणजे या ठिकाणी जे ऍड करायचे आहे, आणि हा विलुकम याचा फॉर्म्युला कसा आला हे आपल्याला सांगितलं होतं यापूर्वी, परत सांगतो. डाटामध्ये यायचं, व्हॅलिडेशन मध्ये यायचं, आणि डाटा व्हॅलिडेशनला क्लिक करायचं तर आपल्याला सीट मध्ये दाखवते हा E53 ते E62 पर्यंत आपण हा डाटा भरलेला आहे. आता E53 E62 काय हे दाखवतो आपल्याला, E53 म्हटलेला आहे. म्हणजे याच्यात आपण जे टाकलं हे समजा, आता आपण इथे जर अजून एखादा ऍड केलं समजा, इथे ऍड केलं बघा हे आलं. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आपल्याला जे इथे नसेल ते आपण टाकायचं, आता नवीन आलेला आहे समजा किंवा धार्मिक कार्यासाठी किंवा हे ते असं टाकायचं. म्हणजे आपण इथं कारण घेतलं, घर अपनी, ठीक आहे, रक्कम वगैरे याच्याप्रमाणे हे करा. म्हणजे आपल्याला हे फक्त सांगत होतं एक्सेलची सीट कशी करायची. आता नियम म्हटलेला आहे, आता हे तर आपलं कॉन्स्टंट राहील, नियम फक्त आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. तर नियम हे टाकून ठेवलेले आहे, हे पण कुठे टाकले हे आधीच आपल्याला सीट 3 मध्ये सांगितलं कुठे टाकलेत आहे. आता हा नियम याच्याप्रमाणे हे घेतला आपण. आता हे बघा नियम, या ठिकाणी आपण नियम टाकून ठेवलेले आहे, जेवढे नियम असेल तेवढे त्याच्याप्रमाणे हे सर्व माहिती झाली. तर आता हा झाला पार्ट आपला व्ही लुकअपचा. आता वाक्य कसे जोडायचे, आता याच्याप्रमाणे हे सर्व जीपीएफचं जे काही फॉर्म्युले दिलेले आहे हे तर ठीक आहे, परंतु आता आपल्याला आता बघा आपण इथे काहीच नाही केलं आहे, परंतु हे वरचं डाटा टाकल्याबरोबरच एक आपल्याला एक आलं का, या कार्यालयाच्या आस्थापना असलेले श्री प्रमोद पुरी यांनी भविष्य निर्णय खात्यातून अग्रिमाची रक्कम, हे आता आपण टाकलेलं नाही, हे तिथं टाकल्याबरोबर हे सर्व तयार झालेलं आहे. अनुज्ञेय रक्कम 22 लाख हे होते, त्या अनुषंगाने एवढे एवढे म्हणजे याच्यात रुपयामध्ये कन्वर्ट झालेलं आहे, सर्व झालेलं आहे. तर हे कसं, हे जर आपल्याला एकदा समजलं आणि याच्याबद्दल जर आपल्याला उत्सुकता निर्माण झाली की हे कसं झालं. आता तुमच्या ते तसे काम केलेलं आहे, मी फक्त काय टाकलं इथं नाव 11 आहे, इथं समजा 8 घेतलं बस, ठीक आहे, 8 घेतल्यावर यांचं सर्व डिटेल आलं बघा, नाव इथे चेंज झालं बरं, आलं नाव चेंज झालं. म्हणजे याप्रमाणे हे सर्व चेंज होईल. म्हणजे फक्त तुम्हाला अमाऊंट टाकायची आहे तर हे दोन एकदा एवढा डाटा भरला का तुम्ही म्हणाल का एवढं सोपं आहे का, तर एवढं सोपं आहे. बघा अमाऊंट आली आणि हे डिटेल हे सर्व जे काही असेल तुम्ही टाकलेलं याच्याप्रमाणे येऊन जाईल, तर हे एवढं सोपं आहे. तर याप्रमाणे आपण हा डाटा ऑपरेट करू. आता म्हणजे आता हे कसं येते हे आपल्याला मी सांगतो कसं येते. तर आता याच्याप्रमाणे एवढं फक्त आपण काय गोष्टी केल्या, एवढ्या भरलं फक्त आपण हे एवढं भरलं, हे जेवढं कलरमध्ये दिसते ना एवढं भरलं, एवढं भरल्यामुळे आपल्याला सर्व पूर्ण जीपीएफचं किंवा एक कोणताही प्रोग्राम तयार होऊन जाते. आता एक हे बघा आपण आता याच्याप्रमाणे 90% ऑर्डर केली किंवा जे कोणती असेल समजा आता सध्या, तर याच्याप्रमाणे 90% आता विषय हा दिलेला आहे, बाकी इकडे आहे रिफंड वगैरे. आता याच्याप्रमाणे आपण घेतलं बघा हे पूर्ण आपलं लेटर हेड तयार राहील. आता इथे विषय बरोबर पूर्ण तयार आला, तुम्हाला काही करायचं काम नाही आहे. आता हे जोडलं कसं हे मी तुम्हाला सांगतो, आता इन्फॉर्मेशनमध्ये हे सांगतो पूर्ण. नंतर हा संदर्भ पण पूर्ण येईल मॅन्युअली, ह्या सीटमध्ये एकही तुम्हाला करेक्शन करायचं काम नाही. या ठिकाणी सर्व इथं आलेलं आहे, सर्व आलेलं आहे, सर्व फॉर्म्युल्याने आलेलं आहे, फक्त आपल्या इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने. आता हे कसं येते आता याच्याबद्दल सांगतो, आता विशेष घेऊया आपण. आता काय म्हटलं, इन्फॉर्मेशन B72. आता काय B72 काय आपण टाकलेलं आहे हे पाहून घेऊ. म्हणजे याच्या मागचं हे तर झालं आपलं आउटपुट, पण जे वर्किंग आहे मागं काय झालेलं आहे, स्क्रीनच्या मागे काय झालं हे पाहायचं आहे. तर आता इन्फॉर्मेशनमध्ये आपण येऊ B72. आता या ठिकाणी आपण B72 आलो. आता 72 बघा,
तर हे 72 मध्ये काय आलं का आपल्याला हे पूर्ण इथून 72 मध्ये आपण हा फॉर्म्युला वापरला आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे की ह्या सर्व ह्या फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने काय होते हे वाक्य जोडले जाते किंवा अँडनी पण जोडले जाते. तर दोन्ही फॉर्म्युला आहे हा वापरायचा फॉर्म्युला कि हा फॉर्म्युला जर वापरला तर कॉमा कॉमा द्यायचं असते आणि अँडचा वापरला तर कॉमाच्या ठिकाणी अँड येते. तर आता या ठिकाणी आपण हा जो फॉर्म्युला लावलेला आहे तर हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये कसं होते का बा तो सर्व वाक्य एकत्र जोडते आणि सर्व वाक्य एकत्र जोडल्यानंतर एक वाक्य तयार होते. आता बघा आता या ठिकाणी काय केलेलं आहे आपण पहिला आलेला आहे म्हणजे जे काय आपण पहिला जोडलेला ई दोन. आता ई दोन म्हणजे काय झालं या ठिकाणी ई दोन म्हणजे कर्मचाऱ्याचं नाव. नंतर आपण कॉमा एक कॉमानी एक सेल आपण ऑपरेट करतो नाही ते एकत्र जुळून जातात म्हणजे काय आलं प्रमोदपुरी वरिष्ठ लिपिक बरोबर झालं. हा 72 वरिष्ठ लिपिक बरोबर आहे आणि एक बी 71 बी 1 यांना बरोबर आहे. बघा हे वाक्य जोडलं 71 बी 6 यांना बी 6 म्हणजे यांना भविष्य निर्वाह खाते क्रमांक हे आलं बरोबर आहे. हे दोन्ही एकत्र जुडलं भविष्य यांना भविष्य निर्वाह खाते क्रमांक याच्यामध्ये बी 70 मधून रुपये एफ 28 मधून रुपये 2,11,000 हे अमाऊंट इथून घेतली यांनी B 66 म्हणजे रुपये. आता इथे कन्वर्ट झालेला आहे ते कन्वर्टचा फॉर्म्युला आला 2,11,111 रुपये 67 मध्ये आला आपण कंस केलेला आहे रुपये कंस पूर्ण केलेला आहे. B 69 म्हणजे सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नाव आपण रक्कम काढून मंजुरी देण्याबाबत आणि 68 देण्याबाबत बस एवढंच आपलं हे केली तर डॉटने आपण वाक्य संपवलं. म्हणजे काय होते का याच्यात अँडनी होते किंवा कॉन्केटेन काय वाचून घ्या मला काही लक्षात नाही. तर हा शब्द घ्यायचा आणि याच्याप्रमाणे हे जोडून घ्यायचं म्हणजे आता हे वाक्य आपलं पूर्ण जोडलं गेलं म्हणजे एकत्र क्लबिंग झालेलं आहे. म्हणजे हे एकाच असं जसं दिसत आहे आपल्याला वरिष्ठ लिपिक यांना भविष्य निर्वाह खाते क्रमांक BRBN मधून 2,11,000 निधी परता काढणं मंजुरी देण्यात येत आहे. म्हणजे हा जो वाक्य आहे देण्याबाबत एवढा तर हा झालेला या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आता हे जर आपल्याला लक्षात आलं तर त्याप्रमाणे हे सर्व या ठिकाणी होऊन जाईल हा विषय आला. तसं संदर्भ हे कसं जोडलं तर ह्या फॉर्म्युला वापरून ऑफिस नोटमधलं B 4 घेतलं आणि ऑफिस नोटमधलं C 4 घेतलं. तर या ठिकाणी काय होते हा जर फॉर्म्युला वापरला तर आपल्याला कॉमा दिल्यानंतर पेस आपोआप घेते आणि बाकी ठिकाणी आपल्याला पेस द्यावं लागते. या ठिकाणी आता हे ज्ञापन पण हे झालं कळवण्यात येते की आता या ठिकाणी पण असंच केलंय B 45 ला हे सर्व जोडलेलं आहे. नंतर हा फॉर्म्युला आहे B 88 ला जोडलेला आहे आणि हा फॉर्म्युला B 87 ला जोडलेला आहे. आता आपण 1 87 घेऊन घेऊ B 87 बघा आता इथे काय केलाय फॉर्म्युला काय झालं B 78 हा प्रमाणित करण्यात येते की ई 2 म्हणजे नाव पदनाम आणि I 82 म्हणजे हे पेक्षा अधिक झालेले आहे. म्हणजे हे दिनांक हे जे इकडे आलेलं आहे दिनांक 30 वैज्ञानिक शासकीय सेवेतून निवृत्त जे काय असेल आपण हे टाकलेलं याच्याप्रमाणे आपण थोडं हे करायचं. म्हणजे याचा अर्थ एक लक्षात घ्या का आपल्याला पहिले असे टाईप करून ठेवावं लागेल का जे वाक्य आपले वापरण्यात नेहमी येते आणि मग ते क्लबिंग करायचे एकमेकाला. म्हणजे हेच फॉर्म्युले आपल्याला कंटिन्यू येईल म्हणजे इतकी रक्कम आपल्याला टाकायची गरज नाही. फक्त या ठिकाणी काय बदलेल तर जे बदलत असेल तेच फक्त आपल्याला फॉर्म्युला जिथून घ्यायचं आहे आणि बाकी सर्व हे असेच वाक्यरचना राहील किंवा ह्या वाक्यरचनाला आपल्याला बदलत जाईल त्याप्रमाणे हे अशी ऑर्डर होईल. तर आपल्याला एक लक्षात आलं. आता परत मी एक दुसरं वाक्य जोडून दाखवतो आपल्याला अँडनी कसं जोडायचं आहे. आता एक इथे घेऊ
आता प्लसचं चिन्ह मारलं, आता हे वाक्य घेतलं आणि शिफ्ट डाऊन अँड घेतलं, नंतर परत हे वाक्य घेतलं, थोडं आपण हे घेऊ परत अँड करू, कोणते घेऊ आपण अँड आणि ते एंटर मारू. बघा आता हे वाक्य कसं झालं, प्रमोदपुरी हे इथलं सर्व एकत्र जोडून घेतलंय आणि अँडने हे सर्व. फक्त काय होते, अँडने जोडल्यानंतर कधी कधी वाक्य एकमेकात जोडून जातात, तर त्याच्यासाठी आपल्याला पेज द्यायचं. पूर्ण हे सर्व आपण जे काही टाकलेलं आहे सर्व ह्या फॉर्म्युल्यामध्ये सर्व एवढे आलेले आहे. याप्रमाणे फॉर्म्युला होते. आता बघा या ठिकाणी अजून इथलं दाखवत, दोनच गोष्टी दाखवत आपल्याला. बघा प्लस दिस अँड दिस. बघा हे दोन असं जोडल्यानंतर अँडने फॉर्म्युला जोडल्यानंतर अनुज्ञेय रक्कम च्या अनुषंगाने, म्हणजे हे दोन्ही वाक्य एकत्र जोडल्या जाते. आता या ठिकाणी जर एकमेकाला जोडत असेल, अँडचा शब्द आपण फॉर्म्युला वापरत नसू, तो जर दुसरा वापरला तर प्रॉब्लेम नाही, आणि अँडने जर वापरत असू तर इथे काय करायचं, इथे एक ब्लँक पेज द्यायची. इथे पेज दिल्यानंतर काय करायचं, या ठिकाणी हा पहिला घेतल्यानंतर दुसऱ्या अँडने काय करायचं, दुसऱ्या अँडने ही ब्लँक पेज घ्यायची आणि मग फॉर्म्युला द्यायचा. म्हणजे काय होणार आहे बघा, आता इथं आता हे इथलं हे काढून दाखवतो मी आपल्याला. बघा हे च्या अनुषंगाने आलं की नाही. आता इथं आपलं हे जे होतं हे जर डिलीट केलं आपण तर बघा, किंवा काही सुरुवातीला आपण इथेच पेज दिलेली आहे, इथं पेज दिल्यामुळे ते एकत्र जुळलं नाही. बघा इथं पेज दिली होती आपण, आता बघा हे एकत्र जुळेल. इथे पण आपण इथं पेज दिलेले आहे, नाही तर हे असं झालं असतं 4 रुपये. तर याच्यासाठी दोन पर्याय आहे, का तुम्ही इथं पेज द्या किंवा हे अक्षर टाईप करताना याच्या मागे पुढे पेज द्या, त्याच्यामुळे सर्व हे होऊन जाईल. याप्रमाणे आहे आपलं अँडने कसं वाक्य जोडायचं. तर हा हा व्हिडिओ झालेला आहे, आणि त्याचप्रमाणे हे GPF जेव्हा आपण वापराल तर याप्रमाणे आपल्या लक्षात येईल GPF मध्ये 90% ऑर्डर कशी करायची, इन्फॉर्मेशन मध्ये टाकायचं, ऑफिस नोट, हेच इन्फॉर्मेशन म्हणजेच हे ऑफिस नोट पण तयार झाली आपली, रुपये टाकले का, हे सर्व येऊन जाते. त्यानंतर हे रिफंडेबलचे आहे, हे नॉन रिफंडेबलचे आहे, आणि याच्याप्रमाणे हे किती टक्के वगैरे त्याच्याप्रमाणे आपण हे घेतलेलं आहे. तर याप्रमाणे हे झालेलं आहे, 90% ही ऑर्डर एक तयार झालेली आहे. याप्रमाणे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण आपल्या कार्यालयाच्या अनुषंगाने हे तयार करून घ्यायचं आणि हे आपल्याला सर्व हे माहिती मिळून जाईल. तर याप्रमाणे हा आजचा जो व्हिडिओ आहे तो VLOOKUP अनुषंगाने टाकलेला आहे. याचं या ठिकाणी आपण एक्सेलच्या याच्यामध्ये जेवढं काही काम एक्सेलमध्ये करू ते सर्व या ठिकाणी टाकण्यात येईल. आणि या अनुषंगाने आपण या ठिकाणी एक्सेलचे पुस्तक पण इथं टाकलेले आहे, ते पण पाहून घ्याल, म्हणजे आपल्याला काम करताना बरंच सुलभता येईल. आणि एक्सेल आपल्याला चांगलं यायला पाहिजे हाच माझा दृष्टिकोन आहे. आणि त्या अनुषंगाने एक्सेलबद्दल बऱ्याचशा गोष्टी जशा जशा समोर येईल किंवा आपल्याला अडचण येईल, आपण जे आम्हाला सांगाल का बा एक्सेलबद्दल आम्हाला हे सांगा, तर त्याप्रमाणे सांगेल. कारण की मला नेमकं काय सांगायचं तर हे नक्की सांगता येणार नाही का बा तुम्हाला काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे. होऊ शकते कोणाला आवश्यकता नसेल किंवा कोणाला अजून जाणून घेण्याची आवश्यकता असेल तर मला तुम्ही कॉमेंट्स केले का मी त्याच्यावर त्याच्याप्रमाणे पाहिजे का आपल्याला काय करायचं आहे. तर या अनुषंगाने हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. धन्यवाद, नमस्कार.